कांद्याच्या निर्यात शुल्कावरून आता सत्ताधाऱ्यांमध्ये मतभेद उफाळून आले आहेत. केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी निर्यात शुल्क वाढवल्याचं समर्थन करत कांद्याचे दर घसरणार नसल्याचा दावा केलाय. मात्र निर्यात शुल्कामुळे कांद्याचे दर घसरायला लागल्याचं छगन भुजबळांचं म्हणणं आहे. तर काल निर्णय झाला आणि आज लिलाव बंद आहेत, त्यामुळे दर घसरले म्हणणं उचित नसल्याची टीका मंत्री दादा भुसे यांनी केली. माझी एवढीच विनंती आपल्या माध्यमातून की कांद्याचे भाव पडणार नाही आहेत, शेतकऱ्यांनी कृपया व्यथित होऊ नका. फक्त मागणी वाढते आहे, त्यामुळे कुठेतरी आपल्या लोकांचा विचार आधी करायचा, हे धोरण केंद्र सरकारचं. कांद्याचे जे आहे निर्यातीवर काही मोठा टॅक्स लावल्यामुळं निर्यातीवर परिणाम होणार, आणि निर्यातीवर परिणाम झाला तर साहजिकच आहे कांद्याचे भाव जे आहेत पडायलासुद्धा सुरुवात झालेली आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की कांदा कधी कधी त्याचे भाव एवढे पडतात फुकट कोणी घेत नाही, रस्त्यावर फेकून द्यावं लागतं, आणि गरीब शेतकऱ्याचं हे उत्पादन आहे. हा निर्णय काल झाला बरोबर, आणि आज तर बाजारपेठ माझ्या माहितीनुसार लिलाव बंद आहे. पडले चढले असं कुठं विषय दोघांनी या ठिकाणी नाही. मी बोलतो की हा निर्णय काल झाला हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे, आणि आज तर एक मार्केट कमिटींनी भूमिका आज लिलाव बंद आहेत, त्याच्यामुळे ते दर पडले किंवा काय झालं असं या क्षणाला बोलणं उचित नाही. विकासाचा ध्यास म्हणजे